उत्तर पूर्व भागात वसलेला विदर्भ विभाग एकेकाळी मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन व तुरीसाठी प्रसिद्ध आणि समृद्ध होता. सततच्या मागील काही वर्षाच्या दुष्काळामुळे या भागात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. या भागात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथे अकोला आणि हिंगणघाट मार्केट राज्य पातळीवर प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात दालमिल प्रसिद्ध. मात्र मोठे तुरीचे उत्पादन असून सुद्धा येथील लोकल मार्केटमध्ये तुरीला योग्य तो भाव मिळत नव्हता. त्यामुळे या तूर पिकापासून दुरावलेल्या टाटा ट्रस्ट यांचे सुखी बळीराजा कृषी समृद्धी प्रकल्पामार्फत राबवण्यात सुरुवात झाल्या. प्रकल्पाअंतर्गत टाटा ट्रस्ट व प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एकत्रित तूर खरेदी कामाबद्दल सुरुवात झाली. शेतकऱ्यांना एकत्रित येण्याची गरज लक्षात आणून दिली व या गटांच्या माध्यमातून 5,000 क्विंटल तूर एका जातीची व उच्च प्रतीची एकत्रित खरेदी करण्यात आली. माझ्याकडे 5 एकर जमीन आहे. त्यामध्ये मी दरवर्षी 2-3 वर्षापासून सोयाबीन तूर उडीद मूग अशी लागवड करतो आणि विक्रीला आणल्यानंतर मार्केटमध्ये दरवर्षी तशी पिळवणूक झाल्यासारखी आहे. ते दलाल व्यापारी आपला माल आपल्याला पळून भात मागत येणारे आपल्याला जो खर्च लागते त्या खर्चाच्या तुलनेत आपल्याला त्याचा भाव मिळत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार करतो बाबा एवढं आपण कष्ट करूनही आपल्याला काही परवडत नाही, मग कसं करायचं, माल कोणाला द्यायचा. अशा योजनेत असताना गेल्या वर्षीपासून आम्हाला यवतमाळ कृषी समृद्धी या प्रोड्युसर कंपनीच्या संपर्कात आलो आणि त्याच्या संपर्कातून मग मागच्या वर्षी त्यांनी आम्हाला तुरीचं बियाणं दिलं होतं, याही वर्षी दिलं आणि त्यांनी तूर खरेदी केली. त्या तुरीची जेव्हा खरेदी झाली त्या तुरीच्या खरेदीमध्ये मग आम्हाला त्याच्यातून दलाली मापाई लागली नाही. त्या टाटा ट्रस्टच्या माध्यमातून या प्रोड्युसर कंपनीनं तूर खरेदी केली, त्यामुळे मग आम्हाला दलाली मापाई लागली नाही. तर साधारणतः 1 क्विंटलवर आम्हाला 400 ते 500 रुपयाचा फायदा. सुरू झाली पेरणं, पुढे चाललं रानात.